नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जाऊया खाण्याच्या शहरात। तर मी खाण्याच्या शहरात का मेन्शन केलं? शहर म्हणजे मोठं असते, गाव म्हणजे छोटं असते। मी आधी गाव म्हणत होतं, आता मी शहर म्हणायला लागले, कारण मी इतका फेमस झालो आहे, मी वर्ल्ड फेमस झालो आहे, माहिती आहे का? अरे सॉरी, मी तुम्हाला नाव सांगायचं विसरलं ना। हां, तर माझं नाव आहे मास्टर शेफ मिस्टर मोनू, कधी कधी मास्टर आर्टिस्ट मिस्टर मोनू, ठन 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 ठन। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे, काय दाखवणार आहे तुम्हाला? असं सगळ्यांना मोठमोठे प्रश्नचिन्ह पडत असतात सगळ्यांच्या डोक्यावर, ठण दिशी पडलाच ए प्रश्नचिन्ह, सरक सरक डोक्यावर पडू नकोस रे। ओ तुम्ही सांगितलं डोक्यावर प्रश्नचिन्ह पडतात, तुमच्या डोक्यावर पडला हो काय? पण बघा, हे सांगितलेलं ना तुला, सांगितलेलं पाडू नकोस प्रश्नचिन्ह डोक्यावर लागते म्हणून मोनू। हां हां हां, तर मी आज काय शिकवणार आहे तुम्हाला? तर आज मी शिकवणार आहे तुम्हाला केक कसा करायचा, कारण आज आहे बाबांचा बर्थडे। स्पेशली आज मी स्पेशल एपिसोड म्हणून हा जाहीर केलेला आहे। तुम्हाला नोटीस मिळाली नाही का? नाही मिळाली? मिळाली काय? ऐकू आलं नाही? काय करायला लागलं तुम्ही? हां सॉरी, इथं कोण नाही ना। हां, तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे सगळ्यात पहिला केक कसा करायचा, तो पण कुठल्या फ्लेवरचा, कुठल्या फ्लेवरचा असणार आहे? सगळ्यांनी माझे कॉमेंट्समध्ये लिहिलं आहे। अरे बघा, मी तर वाचायला लागलो आहे कोणकोणी, आता लाईव्ह आहे ना माझं, तर कोणी काय काय लिहिलं आहे। हां, एकाने लिहिलं आहे चॉकलेट केक करा, अरे दुसऱ्याने लिहिलं आहे बटरस्कॉच करा, तिसऱ्याने लिहिलं आहे क्रंच केक करा। पण मग तिघांचं मिळून काय करणार आहे मी? मी करणार आहे बटरस्कॉच चॉकलेट क्रंच केक। तो इतका टेस्टी असतो माहिती आहे का तुम्हाला? आधी सांगून ठेवतो, नंतर काय सांगता येणार नाही ना खाल्ल्यावर। खाल्ल्यावर कसं सांगणार तो केक कसा असेल काय म्हणून असं बोलू नको। हां सॉरी सॉरी। हां, तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे बटरस्कॉच केक कसा करायचा, बटरस्कॉच चॉकलेट क्रंच केक। सो लेट्स बिगिन नाव। सगळ्यात पहिलं आपण घ्यायचं आहे कुकर, त्यात आपण ब्रश करायचं ऑइल पूर्णपणे। हां, ब्रश केलेला त्याचा त्यात आपण बटर पेपर घालायचं, नाही तर चिकटते ना केक नेहमी कुकरला, कुठल्याही स्टीलला चिकटू शकतो तो केक, त्यामुळे आपण बटर पेपर घालायचं त्यात। ओके, असं घालायचं कटक ये कुटुक कुटल। हां, आता मी बटर पेपर त्यावर स्प्रेड केलेला आहे, आता मी करणार आहे मेन केकचा रेसिपीचा व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला आता। तर सगळ्यात पहिला आपण घेऊया आपले राहिलेले उरलेले सगळे बिस्किट घ्याय दाखवणार आहे मी तुम्हाला, आणि एस्पेशली आपण बटरस्कॉच करणार आहे त्यामुळं बटर बिस्किट्स घेऊया आपण जरासे। हां चालेल ना? चालेल हे काय चालेल? हो चालेल चालेल। हां, तर आता मी लेफ्ट ओवर बिस्किट्स घेतो आहे, ऑरिओ घेतो आहे, आणि कुठलं घेतो आहे ते गुड्डेचे बिस्किट घेतो, आणि पार्लेजी घेतो, आणि मारीचे घेतो। ओरिओचे जरा जास्त घेणार, कारण ते चॉकलेटी असणार आहे, आणि क्रंच तुम्हाला नंतर सांगतो क्रंच कसं करायचं असते, आणि बटरस्कॉच केक। आता आपण बटरस्कॉच म्हणजे काय नक्की जाणून घेऊया। मी ना बटरस्कॉच बिस्किट आहे ना ते घरीच केलं आहे। कसं करायचं, बटर घ्यायचं आणि त्यात थोडं ओव्हनमध्ये ठेवायचं, एव्हनमध्ये, एव्हन नाही रे ओव्हन का म्हणायचं असते, एव्हन म्हणणार मी, एव्हन। हां, कुठं कळते का नाही तुला एव्हन म्हणायचं असते, ओव्हन नाही का, ओ का, बी का नाही, सी का नाही, डी का नाही, मी ओ एव्हन म्हणणार, तू जा तिकडं ओव्हन म्हणणार। अरे कारण त्यात ओ म्हणजे वन कशापासून सुरू होते, ओ एन ई, म्हणून ओ वन असते ते, असं हो असं दे ना, काय करायचं त्याला, मी ए वन म्हणणार, तू बी वन म्हणणार, सी वन म्हणणार। हां, तर ओव्हनमध्ये टाकायचं ते। हां, आणि आता अरे बापरे किती गरम गरम आहे। हां, आणि ते मी घरी केलं तुम्हाला रेसिपी नव्हती, नंतर यूट्यूबवर शेअर करतो, तुम्हाला खूप फेमस झालं ना मी, त्यामुळे सगळ्या मला ते कॉमेंट्समध्ये लिहायला लागलेत, लंडन म्हणणं, जर्मनी म्हणणं, जपान म्हणणं, सगळीकडनं यायला लागलेत। तर आता मी केक सुरू करतो,
आता मी जे बिस्किट्स घेतलेले ना ते ग्राइंडरमध्ये टाकतो, मिक्सर ग्राइंडरमध्ये, आणि फिरवतो. अरे उडून गेलं मी, इतकं वारं यायला लागलं मिक्सर ग्राइंडरमधनं. गुई मी धरून ठेवायला पाहिजे, जर उडून जाईल मी. हुश झालं. आता ते पावडर झाली असणार बघा, दिसते का तुम्हाला? बघा हे पूर्णपणे पावडर झाली आहे. हां, आता त्यात आपण एक कप मिल्क घालायचं, म्हणजे त्यात जरा गोडपणा येईल. गोडपणा आला ना की खूपच गोड 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 लागते, आणि गोड गोड ना मी गोड गोडच होऊन जातो. हां, तर बर्थडे आहे ना आज बाबांचा, म्हणून मी स्पेशल केक करायला लागले, एकदम स्पेशल करायला लागले, इतका स्पेशल करायला लागले. हां बस बस. हां, तर आता त्यात आपण हे घातलंय, काय ते घातलंय आपण, काहीतरी घातलंय ते मिल्क घातलंय. हां, मग त्यात आपण परत एकदा ग्राइंड करूया. गुईंग. हां, आता हे त्याची पूर्णपणे पेस्ट झाली असेल बघा. अरे ग किती मस्त हे. हां, तर मस्त झाले ते केक आहे ना, सॉरी पेस्ट झालेली आहे ना ते, म्हणजे बॅटर झालं आहे. तो आता मी कुकरमध्ये टाकणार आहे. कुकरमध्ये टाकताना त्यात जरा एक परत टेबल स्पून बटर टाकतो, आणि बेकिंग सोडा टाकतो त्यात. हां, कटरक कटरक कटरक. आता ते आपण कुकरमध्ये टाकणार आहे. कुकर कुकर. हां, कुकर ओव्हनमध्ये नाही. हां, कुकरमध्ये टाकून ते गॅसवर ठेवणार आहे. मी काय सांगते असं, कारण ज्यांच्याकडे ओव्हन असते ना त्यांना कुकरमध्ये करायला सोपं जाते. हां, त्यात आता मी घातलं. हां, आता कुकरमध्ये 3 शिट्ट्यापर्यंत थांबायचं. हां, तोपर्यंत आपण बसूया जरा. काय चाललं काय चाललं? अरे हे गेलं. हां हां, तर काय गेलं? नाही गेलं. काय गेलं? काय नाही गेलं. नाही गेलं काय? चालेल ना. हां, अरे 3 शिट्ट्या अजून झाल्या नाही काय? ओ सॉरी, मी शीटच शिट्टी घालायचीच विसरलं त्यात. हां थांब, कुकरवर शिट्टी घालायची असते ना, तर शीट कसं होणार कटक. हां, झाली झाली 3 शीट झाली. अरे तिकडं कुठं चाललास म्हणू? हां तिकडं आहे. हां हां, तर काय करायचं? अरे मी उलट का दिसायला? ओ सॉरी. हां इकडे आहे. हां, तर सगळं कुकर खाली काढायचं, आणि तो आपण त्याच्या खाली वर एक प्लेट ठेवायची कटक, आणि ते दोन्ही हातानं असं उलटं करायचं, उलटा, आणि असं. ओ नो, मी उलटा झालं. हां, मग ते आता आपण उलटं केलं आहे, आणि तो केक बाहेर काढला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे एक ट्रिक. त्यात ना आपण आता थोडे M&M कुक कँडी घेतो, आणि आपण एक घेतो किटकॅटची कँडी घेतो, आणि अजून काय एक्स्ट्राज आहे सगळं, कंपल्सरी नाही तरी मी घालतो, कारण चांगलं स्पेशल डे आहे आज. मग चॉको चिप्स घेतो, आणि हेझलनट घेतो, आणि किटकॅट घेतो, आणि स्ट्रॉबेरी घेतो. हां, आता पहिला सगळे ते सगळे बेक करतो ओव्हनमध्ये. स्ट्रॉबेरी नाही बेक करायचं असते ना, तर खराब होईल. आता क्या करतो मी? हां, 2 सेकंद थांबूया. नाही, 2. हां झालं झालं. आता आपण त्यात काय घालूया? काय 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 झालं की आता हे बघा किती चॉकलेट टेस्ट आले त्याला. किती मस्त असं का लाईट जायला लागलं यायला लागलंय. माझ्याकडे लाईटचा भरपूर प्रॉब्लेम आहे. हां, आता ते आपण आपल्या चॉकलेट केकवर स्प्रेड करूया. हां, आता M&M कुकीजचं पण स्प्रेड करूया, आणि जेम्स घालूया जरा. कॅडबरी जेम्स माहिती आहे ना, खूपच टेस्टी असते. आणि आता किटकॅटचं नुसतंच त्यावर तुकडे घालायचे, आणि डेअरी मिल्कचे घालायचे, आणि बबल्स ते घालायचे, आणि आपण त्यावर घालूया जरासे ते पसरतात की सगळ्या कलरचे असतात. हां, आपलं काय काय पण म्हणू देत, ते घालतो मी, आणि त्यावर आता स्प्रे करतो. आता मी त्यावर लिहितो HAPPY
BIRTHDAY ए हॅपी बर्थडेचं स्पेलिंग असं नाही BIRTHDAY नाही आहे, नुसतं वाय आहे होय काय. चालेल मी लिहिलं आता बासकी कशाला बघितलं स्क्रीन. हां चालेल आता मी केलं आहे, आता तुमच्यासमोर आणतो हे तुम्हाला लगेच दाखवतो. थांबा एक सेकंदात. हे झोमॅटोवरनं ऑर्डर केलं आहेस ना, आण पटकन इकडं आण, हे खराब झालं आहे मला वाटत नाही. ओ तुम्ही झोमॅटोवरनं ऑर्डर केलं आहे? नाही 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 आम्ही नाही केलं रे, आम्ही नाही केलं. मग दिसते की बर तुम्हाला हेच दाखवतो तुम्हाला खाऊन. हे बघा तुम्ही, हे बघा आपला केक किती मस्त आहे ना. होय ना मग मोनू किती मस्त केला आहेस रे तू केक. हा होय मग मी कोण आर्टिस्ट वाटलो काय तुला. होय आर्टिस्टच आहेस. नाही 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 मी शेफ आहे, शेफ. आय एम वर्ल्ड फेमस मास्टर शेफ मिस्टर मोनू. आता खाऊन दाखवूया बघा काय. आता हा केक खाऊन दाखवा तुम्हीच. मी हा केक बर खाऊन बघतो. थँक्यू अँड लाईक शेअर सबस्क्राईब.